नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण गाईच्या कच्च्या दुधापासून पेढे कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे पेढे करायला खूप सोपे आहेत आणि लवकर होतात, तर कसे करायचे ते बघूया। इथं मी 1 लिटर गाईचं कच्चं दूध घेतलेलं आहे, तर हे दूध आपण एका डब्यामध्ये टाकून घेऊया। इथं मी 1 डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये हे दूध टाकून घ्यायचं। तुम्ही हे कुकरच्या डब्यामध्ये पण टाकू शकता। तर असं पसरट भांडं घ्यायचं, तर याची आपल्याला वडी करून घ्यायची आहे। तर इथं मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवर, आणि त्या कढईमध्ये आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर 10-15 मिनटात आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। वाफवल्यावर तुम्ही बघू शकता याची मस्त अशी वडी तयार झालेली आहे। हा डब्बा आपण बाहेर काढून घेऊया आणि याला थंड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपलं हे पूर्ण दूध असं घट्ट झालेलं आहे, एकदम याची वडी तयार झालेली आहे। तुम्ही याच्या वड्या पर पाडू शकता। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तर हे अगदी थंड झालेलं आहे, तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर पूर्ण आपण हे या चाळणीमध्ये काढून घेऊया। याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, यामध्ये थोडं फार पाणी असलं तर ते पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। तुम्ही अशा पद्धतीने पिळून पण घेऊ शकता। तर हे आपल्याला पूर्ण असं मोकळं करून घ्यायचं आहे। इथं मी हे पूर्ण मोकळं करून घेतलेलं आहे, यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तुम्ही हे कपड्यामध्ये बांधून याचं पाणी काढू शकता, किंवा तुम्ही याला असं दाबून दाबून याचं पाणी काढून घेऊ शकता। तर हे आपण असं दाबून याचं पाणी काढून घेऊया। तर बघा असं पाणी निघतं याचं। कच्चं दूध असल्यामुळं यामध्ये जास्त पाणी राहत नाही, जेवढं पाणी असेल तेवढं आपल्याला हे काढून घ्यायचं। तर इथं मी असं पाणी काढून घेतलेलं आहे। तर हे पूर्ण असं मोकळं झालेलं आहे आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया। तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं बारीक करून घेतलेलं आहे। तर बघू शकता एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे। असंच आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया। इथे मी पूर्ण असं बारीक करून घेतलेलं आहे, तर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला आणखी थोडंसं आपण चुरून घेऊया। हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी असं छान मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे चुरून घ्यायचं आहे। तर बघू शकता अगदी चोपडं झालेलं आहे। तर इथे मी 1 कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे। इथं कढईमध्ये मी हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। ही साखर मी 500 ग्रॅम घेतलेली आहे। तुम्हाला जसं गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता। तर हे आपल्याला सर्व मिक्स करून परतवून घ्यायचं आहे, तर अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे। साखर टाकल्यामुळं याला थोडं पाणी सुटतं, ते पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि खव्याप्रमाणे आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे। इथं मी 1 चम्मच तूप घेतलेलं आहे, तर यामध्ये थोडं तूप टाकलं की याला थोडा चोपडेपणा पण येतो आणि पेढ्याप्रमाणे याची टेस्ट पण खूप छान लागते। तर त्यामुळं थोडं तूप टाकायचं, 1 किंवा 2 चमचे यामध्ये तूप टाकायचं आहे। तर मी 1 चमचा तूप टाकलं आणि याला आपण सतत हलवत राहायचं, नाहीतर आपलं हे बुडायला लागू शकतं आणि त्याचं करपट वास येऊ शकतो। त्यामुळं एकसारखं याला हलवत राहायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही। तर हे घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच हलवायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता थोडं घट्ट झालेलं आहे, तर असंच आपल्याला हे आणखी हलवतच राहायचं आहे। थोडं आणखी घट्ट व्हायचं आहे, तर याला आणखी 5 मिनटं आपण परतवून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही खव्याप्रमाणे हे घट्ट झालेलं आहे। तर इथं मी हाताला पाणी लावून घेतलं आणि असं बघायचं आहे, हाताला चिटकत नाही। तर हे आपलं पूर्ण खव्याप्रमाणे तयार झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला 1 चम्मच वेलची पावडर टाकायची आहे
आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे, तर मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं. तर इथं मी एका भांड्यामध्ये टाकून थंड करून घेतलेलं आहे. याला थोडंसं तूप लावायचं, आणखी थोडंसं याला चुरून घेऊया, म्हणजे याचा गोळा मस्त असा बनला जातो. तर हे अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला चुरून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथं मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि याची आपण पेढी करून घेऊया. इथं माझ्याजवळ एक साचा आहे, त्याला असं थोडं तूप लावून घेऊया आणि यामध्ये हा एक गोळा घ्यायचा आणि यामध्ये दाबून घ्यायचा. मस्त याला पूर्ण असं दाबून घ्यायचं आणि याचा काढून घ्यायचा आहे. तर बघा, मस्त असं डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही हे साधे पेड्यासारखे पण बनवू शकता. तर हे आपण असे बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पेढे बनवायचे आहे. तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हे असे गोल पेढे पण बनवून घेऊ शकता. तर इथं माझ्याजवळ दुसरा एक साचा आहे, तर याला पण आपण तूप लावून घेऊया आणि यामध्ये दाबून याचा पेढा बनवून घेऊया. तर हे वडीप्रमाणे असं तयार होतं. तर बघा, याची पण मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर असे सर्व पेढे बनवून घ्यायचे आहे. तर बघा, इथं मी 2 प्रकारचे पेढे बनवलेले आहे. तर आपले हे पेढे पूर्ण तयार झालेले आहेत. तर बघू शकता अशी मस्त डिझाईन दिसत आहे आपल्या पेढ्याची. तर असे तुम्ही पेढे नक्की करून बघा. तर हे कच्च्या दुधाचे पेढे आहेत. तुम्ही हे असे साध्या दुधाचे पण बनवू शकता. हे पेढे खायला खूप छान लागतात आणि आपल्या पेढ्याप्रमाणेच हे पेढे लागतात. तर असे पेढे तुम्ही नक्की करून बघा.